हॅलो फ्रेंड्स, ए आर एज्युकेशन या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. तर आज आपण पॉलिटी या कोर्समध्ये आपण दुसरं लेक्चर बनवत आहोत. तर तुम्ही सर्वांनी या लेक्चरचा एक शॉर्टनोट काढा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल, कारण हे कंटेंट विविध पुस्तकांचा रेफरन्स घेऊन तयार करण्यात आलेलं आहे. तर आपण बघा की संविधान सभेमध्ये ज्या काही महिलांनी योगदान दिलेलं होतं त्याची आज आपण सविस्तर माहिती पाहणार. त्यानंतर ज्या काही संविधान सभेमध्ये तरतुदी झालेल्या होत्या, बरोबर आहे, त्याची आपण सविस्तर माहिती पाहणार. त्यानंतर संविधान सभेची जी काही रचना होती, बरोबर आहे, म्हणजे त्यामध्ये जे काही 389 सदस्य होते त्या 389 सदस्यांचं आपण वर्गीकरण पाहणार. त्यानंतर जे काही विविध महिन्यांमध्ये, बरोबर आहे, किंवा काय काय प्रांतामध्ये जे काय विविध स्वरूपाचं घटना निर्मितीमध्ये बदल झाले ते आपण पाहणार. त्यानंतर आपण जे काही उर्वरित जे अपक्ष होते, बरोबर आहे, किंवा प्रत्येकी एक सदस्य वगैरे जे होते किंवा 296 जागांपैकी जे काही विविध धर्मानुसार जे काही विभाजन झालेलं होतं सदस्यांचं ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आपण या लेक्चरमध्ये ज्या काही संविधान सभेमध्ये 15 महिलांनी जे योगदान दिलेलं आहे ते आपण पाहणार. तर आपण या लेक्चरमध्ये संविधान सभेतील 15 महिला कोणकोणत्या होत्या आणि त्यांची नावं अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कशी लक्षामध्ये ठेवावीत हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. तर त्यामध्ये विजया लक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चौधरी, दुर्गाबाई देशमुख, लीला रे, राजकुमारी अमृता कौर, सरोजिनी नायडू, ॲनी मस्करीन, बेगम रसूल, पौर्णिमा बॅनर्जी, अमू स्वामीनाथन, दक्षयानी वेला उद्यन, रेणुका रे, हंसा मेहता, मालती चौधरी, या 15 महिला होत्या, बरोबर आहे. तर आता ह्या ज्या संविधान सभेमध्ये 15 महिलांनी योगदान दिलेलं होतं तर त्याचं आपण जे रिवाइजेशन किंवा आपण ज्याला उजळणी असं म्हणतो ती कशी करायची, तर सुरुवातीला आपण त्या ज्या महिलांची नावं आहेत, कारण सर्वधर्म समभाव असल्यामुळे सर्व धर्मातील महिलांचा यामध्ये समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर काही नावं ही अवघड स्वरूपाची असल्यामुळे ती लक्षात राहायला फार आपल्याला अवघड जातात किंवा फार मेहनत घ्यावी लागते. परंतु त्या ती जी काही नावं आहेत म्हणजे संविधान सभेमध्ये असणाऱ्या ज्या काही 15 महिला आहेत त्यांची नावं आपण जर रिपीटेडली वाचत राहिलं तर ती आपल्याला नक्कीच पाठ होऊन जातात, बरोबर आहे. तर रिपीटेडली वाचत राहणे म्हणजे जो काही इन्फॉर्मेटिव्ह, बरोबर आहे, घटना निर्मितीमध्ये जी काही इन्फॉर्मेटिव्ह डाटा असतो तो डेली रुटीनने वाचत राहणं फार महत्वाचं आहे. किंवा एकदा वाचलं आणि मध्ये जर खंड पडला तर ते आपल्याला लक्षात राहायला तेवढी मदत होत नाही. म्हणून रिपीटेडली डेलीच्या डेली मग ते तुमच्या टाइम शेड्यूलने तुम्ही बनवू शकता, पण रोजच्या रोज वाचणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहणार ज्या काही घटना निर्मितीमध्ये तरतुदी झाल्या, बरोबर आहे, घटना निर्मितीमध्ये ज्या काही तरतुदी झाल्या त्या तरतुदी आपण पाहणार आहोत. तर तरतुदी ह्या 3 मुद्द्यांवरती आधारित आहे. त्यातला पहिला मुद्दा घटना निर्मितीची तरतूद. आता तरतुदींमध्येच पहिला मुद्दा आहे की आपल्या देशाला एक स्वतंत्र राज्य घटना असावी, बरोबर आहे. कारण घटनेने काय होतं की सर्व धर्म समभाव होतो, बरोबर आहे. घटना निर्मितीमुळे कुणावरही अन्याय होत नाही आणि प्रत्येक, बरोबर आहे, एखादा गुन्हा असेल, बरोबर आहे, किंवा विविध स्वरूपाच्या कलमांमुळे काय होतं की न्याय मिळण्यास मदत होते, बरोबर आहे. न्याय मिळण्यास काय होते, मदत होते. प्रत्येक कलमाचं असणारं वैशिष्ट्य, प्रत्येक कलमामध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, प्रत्येक कलमाचं असणारं महत्व, त्यानंतर प्रत्येक कलमाचा वापर कोणकोणत्या वेळी करावा, म्हणजेच काय की आपल्या देशाला एक स्वतंत्र राज्य घटना असावी, बरोबर आहे. म्हणजे तरतुदीमध्ये पहिला मुद्दा काय की घटना निर्मितीची तरतूदच आधी मुळात करण्यात आलेली होती. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद, बरोबर आहे. ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद करण्यात आली. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे इंटेरिम गव्हर्नमेंट स्थापना सप्टेंबर 2019. यानुसारच रचना संविधान सभेत 389 सदस्य असतील. तर या तरतुदींचाच आधार घेऊन
घटना निर्मितीची जी तरतूद करण्यात आली त्यामध्ये पहिला मुद्दा आहे घटना निर्मितीची तरतूद, त्यानंतर ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद, त्यानंतर इंटरिम गव्हर्नमेंट स्थापना सप्टेंबर 1946 यानुसार रचना संविधान सभेत 389 सदस्य असतील. आता त्या 389 सदस्यांचं असणारं जे विभाजन आहे ते विभाजन कोणत्या पद्धतीने झालं किंवा त्या विभाजनाचं जे काय महत्व होतं, बरोबर आहे. आता घटना निर्मितीमध्ये रचना संविधान सभेत 389 सदस्य होते, ते 389 सदस्य कोणकोणत्या प्रांतांमधून आले, कोणकोणत्या प्रांतांमध्ये त्यांची संख्या किती होतं, याचं विभाजन करणं किंवा याचं विश्लेषण करणं फार महत्वाचं आहे. या मुद्द्यांवर देखील आगामी काळात किंवा ज्या अगोदर परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे ह्यांचंही डिस्कशन करणं फार महत्वाचं आहे. तर 292 आहेत, बरोबर आहे. तर 11 प्रांतांमधून 292 सदस्य होते, बरोबर आहे. 11 प्रांतांमधून किती सदस्य होते, तर 11 प्रांतांमधून 292 सदस्य होते आणि ते इलेक्टेड होते. त्यामध्ये 4 होते ते दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान. त्यानंतर 93 होते ते नॉमिनेटेड संस्थानिकांकडून होते. त्यानंतर जुलै ऑगस्ट 1946 296 जागांसाठी काय झालं, इलेक्शन झालं किंवा निवडणूक पार पडली. त्यानंतर जे 3 गट होते त्या 3 गटामध्ये शीख, मुस्लिम आणि साधारण अशा धर्माचे लोक होते. त्यानंतर लोकसभा, त्यामध्ये पहिली लोकसभा, त्यामध्ये पहिली 335 ऍक्ट होता. अप्रत्यक्ष जे होतं ते एकल संक्रमणीय होतं आणि निशाणी कोणती होती, तर हत्ती होती. आता त्यामध्ये 73 मुस्लिम होते, बरोबर आहे. त्यामध्ये 73 मुस्लिम होते, पण त्या 73 मुस्लिमांमधील 5 काय केलेले होते, वगळण्यात आलेले होते. 208 होते ते काँग्रेसचे सदस्य होते, त्यातले 9 वगळण्यात आले होते. आणि 296 जागांपैकी, बरोबर आहे, 296 जागांपैकी हिंदू किती होते, तर 163 होते. त्यानंतर मुस्लिम किती होते, 80 होते. SC किती होते, 31. आणि ST किती होते, 6 होते. आता 15 होते ते उर्वरित होते, त्यामध्ये 8 अपक्ष होते. त्यामध्ये BL मित्तर होते, त्यानंतर जयपाल सिंह मुंडा, त्यानंतर ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, त्यानंतर DP खैतान, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बरोबर आहे, हे होते. आता 8 अपक्षांमध्ये कोणकोण होते, BL मित्तर होते, जयपाल सिंह मुंडा, त्यानंतर ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, त्यानंतर सच्चिदानंद सिन्हा होते, त्यानंतर DP खैतान, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आता ही जे 8 अपक्षांची जी नावं आहे ती आपण जर डेली किंवा आपल्या टाइम शेड्यूलनुसार जर आपण रोज किमान याला 10 मिनिटं दिली फक्त नावं लक्षात ठेवण्यासाठी, तरी आपलं ते काम सुरळीतपणे होऊन जाईल. त्यामध्ये प्रत्येकी 1 सदस्य जे होते, बरोबर आहे, कारण प्रत्येक ह्या जी काय फेडरेशनची पार्टीज होत्या त्यामध्ये प्रत्येकी सदस्यांची क्षमता किती होती किंवा सदस्य संख्या किती होती, तर 1 होती. त्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यानंतर युनिनिस्ट पार्टी, मुस्लिम, शेड्यूल कास्ट, बरोबर आहे. प्रत्येकी 1 सदस्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं, त्यानंतर युनिनिस्ट पार्टी होती, मुस्लिम, शेड्यूल कास्ट होती, कृषक प्रजा पार्टी, शीख, साम्यवादी पक्ष होता. त्यानंतर महात्मा गांधी व मुहम्मद अली जिना वगळून सर्वांना सदस्यत्व देण्यात आलेलं होतं. महात्मा गांधी आणि मुहम्मद अली जिना या सर्वांना सोडून काय करण्यात आलं होतं, सदस्यत्व देण्यात आलेलं होतं. तर आपण या लेक्चरमध्ये काय पाहिलं की संविधान सभेमध्ये ज्या महिला होत्या त्या पाहिल्या, त्यानंतर तरतुदी ज्या झालेल्या होत्या त्या पाहिल्या, त्यानंतर संविधान सभेत जे 389 सदस्य होते त्या 389 सदस्यांचं आपण काय केलं, विभाजन किंवा वर्गीकरण पाहिलं. तसेच 296 जागांपैकी संप्रदायानुसार किंवा धर्मानुसार त्यांचं विभाजन कसं होतं ते पाहिलं. जे काय 15 उर्वरित सदस्य होते त्यामध्ये 8 अपक्ष होते आणि प्रत्येकी 1 सदस्य. परंतु महात्मा गांधी व मुहम्मद अली जिना या सर्वांना महात्मा गांधी आणि मुहम्मद अली जिना यांना वगळून सदस्यत्व, बरोबर आहे, म्हणजे महात्मा गांधी आणि मुहम्मद अली जिना यांना यामध्ये सदस्यत्व नव्हतं. तर या लेक्चरमध्ये आपण इथे थांबू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढील भाग आपण कव्हर करणार.